भाजपा से प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल सध्या बोलतात, थेट जाऊ बैठक होती है उस दृष्टि से ये बैठक अभी है जिसमें हैदराबाद की पूर्व तयारी की जाएगी। आज सर्वोच्च न्यायालयाचा आपण पाहिलं तर 12 न्यायालयाच्या निर्णयावर मी काही म्हणण्याचं काही कारण नाही। अभी नहीं, निर्णय पर मैंने टिप्पणी करने की आवश्यकता नहीं, वो न्यायालयीन विषय है। तो अभी हमारी राज्य की कोर कमेटी 2-3 जुलाई को हमारी नेशनल एग्जीक्यूटिव कमेटी की मीटिंग है हैदराबाद, उसको उसकी पूर्व तैयारी के लिए हमारी बैठक है। सर सागर बंगल्यावर सागर बंगल्यावर कुठल्याही बैठका सुरू नाहीत। भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही बैठकीचं सेंटर हे प्रदेश कार्यालय स्टेट हेडक्वार्टर असतं, लोक जात आहेत भेटायला, तो बघायला कुठे लोक भेटायला जात आहेत, बाकी काही नाही। सर शिवसेनेचे एका मागोमाग आमदार अजूनही फुटत आहेत, आजही एक आमदार जाण्याची शक्यता आहे, कालही उदयसामंत मंत्री ते गेलेले आहेत, कसं पाहता तुम्ही याकडे? नाही, मी तो त्यांचा खूपच अंतर्गत मामला आहे आणि तो अंतर्गत आहे, खाजगी आहे, त्यावर मी काही बोलणं बरोबर नाही। पण त्यांचं म्हणणं की यामागे भाजपच आहे, त्यांचं म्हणणं काही असू शकतं। एकनाथ शिंदे यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांना फोन केला होता, अशी चर्चा आहे की ते दोघं एकत्र येऊ शकतात। तुमच्याकडूनच मला बऱ्याच गोष्टी कळतात। रावसाहेब दानवेजीने कहा की हम कुछ ही दिन के लिए विरोधी पक्ष नेता है, उसके बाद सत्ता हमारी होगी, ऐसा कमेंट उन्होंने किया है, क्या कहना चाहेंगे? नहीं, वो रावसाहेब दानवे जी कोई पूछे, ऐसा कोई विषय अभी नहीं है, हम हमारे रूटीन में लगे हैं। अभी हम राष्ट्रीय बैठक नेशनल एग्जीक्यूटिव की पूर्व तैयारी की बैठक में जा रहे हैं। सर इतक्या गाडामोडी करतात, मात्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगले असं म्हटलं जातं, काय म्हणतात? मौन बाळगण्याचं काही कारण नाही, बोलण्यासारखं काही नसेल त्यामुळे बोलत नसतील। दादा हिंदी में सुना, जिस तरह से महाराष्ट्र की सियासत करवट लेते नजर आ रही है, शिवसेना लगातार बैठकों का दौर शुरू कर चुकी है, शाखा प्रमुख से लेकर जिला प्रमुख तक, अभी अपने तमाम विंग को उन्होंने अलर्ट कर दिया है, एयरपोर्ट पर भी एक बड़ी पैमाने पे शिक्षकों को रहने के लिए कहा गया है, क्या बीजेपी की तरफ से भी ऐसी खबर आ रही की तमाम पदाधिकारियों को विधानसभा? शिवसेना का अंतर्गत मामला है, उन्होंने क्या करना, कैसी तैयारी करना, उसको उत्तर के रूप में उनके जो बाहर निकले लोग हैं एकनाथ शिंदे जी, उन्होंने क्या करना, वो पूरा उनका अंतर्गत मामला है, हम इस विषय में दखल अंदाज नहीं करेंगे, हमारा रूटीन चल रहा है। क्या मुख्यमंत्री भेटत नाहीत, वेळ देत नाही, मात्र आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं आहे तेव्हा मातोश्रीवरती शिवसेना प्रभावावरती घडामोडी वाढलेल्या आहेत, आदित्य ठाकरे असतील हे सुद्धा आता गाठीभेटी घेत आणि मेळावा घेत आहेत। म्हणून की शिवसेनेने काय करायचं यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। दादा बीजेपी कार्यकर्ता को एअरपोर्ट पे रहने के लिए कहा गया है क्या? नहीं, बिल्कुल नहीं, कोई कारण ही नहीं, यह शिवसेना के दो गटों का विषय चल रहा है, उसमें बीजेपी ने कुछ करने का विषय नहीं आता, हमारे काम हमारे लिए बहुत है। नहीं, कोई नहीं, उनको कौन रोकेगा, लेने वाले को कौन रोकेगा? लेकिन दिस इज अ फैक्ट, ये टोटल शिवसेना के दो गटों का आपसी संघर्ष है, आपसी मामला है, बीजेपी ने इसमें कुछ करने की आवश्यकता नहीं है। आमच्यामागे महाशक्ती आहे, राष्ट्रीय पक्ष उभा आहे, आता ते कुठली महाशक्ती म्हणतात, ते कुठला राष्ट्रीय पक्ष म्हणतात, हे त्यांनाच माहिती। दुसरीकडे केंद्राकडून सुरक्षा मिळालेली आहे आमदारांना, ती केंद्राची जबाबदारी आहे, राज्य ज्यावेळेला सुरक्षा द्यायला कमी पडतं त्यावेळेला स्वाभाविकपणे आपण केंद्राकडे मागणी करतो आणि ती मागणी केंद्राने मान्य करणं म्हणजे हे नॉट ओनली दिस, कुठल्याही विषयामध्ये लागू आहे। हां कोई राजकीय परिवर्तन, राजकीय ऍक्टिव्हिटी नहीं चल रही, हमारी राष्ट्रीय बैठक हमारे लिए टॉप प्रायोरिटी के है, तो हम किसी ने भी उस बैठक में न जाने की परमिशन मांगी नहीं है, परमिशन दी नहीं जाएंगे। नाही, मला काहीच माहित नाही, नाना पटोलेंना जेवढी माहिती असते तेवढी मला नसते। उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळे त्यांच्या तब्येतीला आराम पडावा असं ट्विट आत्ताच मी केलं।
सर, जिस तरह से नाराजगी एकनाथ शिंदे की तरफ से लगातार जाहिर की जा रही है, ऐसा लगता है कहीं ना कहीं नेताओं से न मिलना, कार्यकर्ताओं से न मिलना, उनकी बातों को न सुनना किसी भी राजनीतिक पक्ष के लिए ये एक संकट का कारण बन सकता है? ये प्रश्न मैं अभी मातोश्री में शायद मिलते हैं उद्धव जी, तो उनको पूछने लायक प्रश्न है कि भाई ये आप पर नाराजगी क्यों थी, अब नाराजगी है तो आप क्या करने वाले हैं, ये प्रश्न मुझे पूछने से क्या। सर, संजय राऊत यांना ईडीची नोटीस आलेली आहे, पुन्हा उद्या संबंध आहे, संजय राऊत यांचं म्हणणं आहे की मला अपेक्षित होतं की ईडी नोटीस येणार म्हणून या वेळेस। संजय राऊत काय म्हणतात त्याचा काही संबंध नाही। वेगवेगळ्या ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, ह्या एक स्वायत्त संस्था आहेत आणि त्यावर कोणी काही टिप्पणी करणं बरोबर। त्यांचं असंही म्हणणं आहे की जर केंद्राकडे आदेश आला तर मला अटकही होऊ शकते। राऊतांच्या बाबतीमध्ये आता हे जर्जर आहे की ते काही म्हणू शकतात। त्यामुळे शिवसेनेमधल्या बंडाच्या मुद्द्यावर अजूनही भाजपचे नेते स्पष्टपणे काहीही बोलायला तयार नाहीत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा फ्लोअर टेस्टचा, बहुमत चाचणीचा, मात्र त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी कोणतेही स्पष्ट भाष्य केलेलं नाही। छोटासा ब्रेक दुपारच्या बातम्यांमध्ये, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।